पुढची बातमी आहे भिवंडीमधून. भिवंडी मतदारसंघात एका बँकेच्या एटीएम व्हॅनवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सीमेस कंपनीची ही व्हॅन असून या व्हॅनमध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. धामणकर नाका उड्डाणपुलाखाली तपासणी दरम्यान या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली आहे. या कारवाई दरम्यान रोख रकमेबाबत विचारलं असता पुरावे न दिल्यामुळं व्हॅन पोलीस उपायुक्त कार्यालय आवारात नेऊन तिथं चौकशी करण्यात येते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.